हॅलो, वेलकम टू प्रज्ञाज किचन। दिवाळी जवळ येते तर यावर्षीची फराळाची सुरुवात आपण पहिल्यांदा गोडाने करूया। सो त्याच्यासाठी मी बनवते आहे करंजीचं सारण। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण प्रथम बघून घेऊया। हा बारीक रवा आहे, त्यानंतर हे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे। सुकं खोबरं मी जेवढं घेतलं त्याच्या दुप्पट मी हा रवा घेतलेला आहे। आणि ही पिठी साखर आहे, ती साधारण खोबऱ्या एवढीच घेतलेली आहे, म्हणजे एक बाउल पिठी साखर। ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे हे आहे कणिक, म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आहे। त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू आणि बदाम घेतलेले आहेत, मनुके आहेत, चारोळी, थोडी खसखस आणि ही वेलची पूड। तसेच भाजण्यासाठी तूप घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण सारणाची तयारी करूया। प्रथम मी ही खसखस थोडीशी भाजून घेते। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण ही भाजून घ्यायची। आपली खसखस 2 ते 3 मिनिटं मी भाजून घेतलेली आहे। आता मी ही एक वेगळ्या भांड्यात काढून घेते। आता आपण सुकं खोबरं घेऊया। हा मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजे अगदी खोबऱ्याचा किस आहे हा। आपण जर घरी खोबऱ्याची वाटी असेल तर तीसुद्धा किचणीवर किसून तुम्ही घेऊ शकता। हा आता आपण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। खोबरं आपलं छान लालसर भाजलं गेलेलं आहे, सो आता आपण ते काढून घेऊया। त्याच कढईत मी थोडं तूप घालून घेते आणि आता आपण ह्याच्यात रवा भाजून घ्यायचा आहे। आपण सर्व जिन्नस अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे, करपवून द्यायचे नाही आहे जर आपण। आणि हे व्यवस्थित भाजण्याचं कारण इतकंच की जर तुमचं सारण व्यवस्थित भाजलं गेलं असेल तर करंज्या टिकतात व्यवस्थित, साधारण महिनाभर सुद्धा त्या व्यवस्थित राहू शकतात। सो हे तुम्ही व्यवस्थित भाजून घ्यायचे। आपल्या रव्याचा कलर आता चेंज झालेला आहे, मी तो अगदी व्यवस्थित 10 ते 12 मिनिट भाजून घेतला आहे अगदी लो फ्लेमवर। आता मी ह्या काढून घेते। त्याचकडे एक मी परत थोडं तूप घातलेलं आहे आणि आता हे कणिक मी गुलाबी रंगावर भाजून घेते। रवा भाजत असताना मी प्रथम 1 चमचा तूप घातलं होतं आणि नंतरही मी थोडं थोडं तूप मध्ये मध्ये ॲड केलं। असं एकूण मी त्याच्यात जवळजवळ 3 चमचे तूप घातलं आणि आता मी ह्याच्यात 1 चमचा तूप घालून हे व्यवस्थित भाजून घेते। कणिक आपलं छान भाजून झालेलं आहे, आता हे सुद्धा मी काढून घेते। आता मी हे काजू 1 चमचा तुपात थोडेसे परतून घेणार आहे, काजू आणि बदाम। हे थोडेसे परतून झालेले आहेत, आता मी हे काढून घेते। हे मी थोडे बारीक करणार आहे म्हणून मी हे त्या मिश्रणात मिक्स करत नाही आहे आत्ता। त्याच तुपात आता मी ही चारोळी थोडीशी परतून घेते। आपली चारोळी पण परतून झालेली आहे, ती मी आता काढून घेते। आता मी 1/2 चमचा तूप अजून घातलं आहे आणि ह्याच्यात त्यात हे बेदाणे थोडे फुलवून घेते। आता हे मनुके पण मी काढून घेते, व्यवस्थित फुललेले आहेत ते। आता मी हे काढून घेते। आता मी चारोळी, हे काजू आणि बदाम आणि खसखस वेगवेगळी मी मिक्सरमधनं जर अशी जाडसर अशी फिरवून घेणार आहे।
ही मी खसखस मिक्सरमधून जर अशी फिरवून घेतलेली आहे. आता मी ती या मिश्रणात ॲड करते. आता ही मी चारोळीसुद्धा थोडी अशी जाडसर फिरवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये घालून. आता आपण हे काजू आणि बदाम पण फिरवून घेतलेले आहेत, ते सुद्धा मी त्याच्यात घालते. आता हे तेलात फुलवून घेतलेले मनुके मी घालते, तसेच एक चमचा वेलची पूड पण आपण आता त्याच्यात ॲड करायची. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळे जिन्नस मी एकत्र केलेत, व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आणि आता आपण त्याच्यात साखर घालूया. पिठी साखर आहे ही, मी जी घरची साखर असते ती मिक्सरमधनं दळून घेतलेली आहे. आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करते आणि मग नंतर पाहिजे असल्यास पुढची साखर घालते. आपण हे पुरण करताना जरी साखर जर कमी घातली तरी चालत नाही, कारण कसं असतं की साखर करंजीला व्यवस्थित लागते अशासाठी की त्याला बाहेरून मैद्याचं कोटिंग येतं. सो जर इथे साखर पुरणात कमी पडली तर तो पदार्थ कमी गोड होतो. म्हणून आपण पुरणात साखर व्यवस्थित पुरण गोड होईपर्यंत घालावी. हे सगळं आपण साखर घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. मी अजून थोडीशी साखर मला वाटली तर मी अजून ॲड केली आहे थोडी साखर. सो तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे. सो तुम्ही हे दिवाळीच्या आधी साधारण 8 ते 10 दिवस बनवून एका हवाबंद डब्यात ठेवू शकता. तुम्ही हा माझा व्हिडिओ भरपूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.